ताजा बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. गुड मॉर्निंग, नमस्कार. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. गिवल सकाळच्या बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये. नव्या कृषी कायद्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय काल जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच न्यायालयाने 4 सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. मात्र शेतकरी संघटनांनी काल स्पष्ट केलं होतं की कायद्यांच्या स्थगितीचं आम्ही स्वागत करू, पण कोणत्याही समितीसमोर हजर होणार नाही, तसेच आपण आपलं आंदोलन सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज संध्याकाळी शेतकरी 3 शेतकरी कायद्यांची प्रत जाळून लोहडी साजरी करणार आहेत. अवघ्या काही दिवसात राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोरोनाची लस तयार होत असणाऱ्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमधून लसीच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. कोरोना लस देशातील वेगवेगळ्या भागात पोहोचवली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची दुसरी खेप पुण्याहून काल रात्री रवाना झाली. या दुसऱ्या खेपेत लसीचे 6 कंटेनर सिरम इन्स्टिट्यूटमधून पाठवण्यात आले आहेत. उल्हासनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी कृती समितीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर कामबंद आंदोलन करण्यात आले. या मागणीसाठी हा अगोदर विविध संघटनांच्या वतीने अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, पोतराज आंदोलन, SDO कार्यालयावर दंडवत आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, आयुक्तांची आरती आदी आंदोलन करण्यात आले होते. मात्र मनपा आयुक्त याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन महापालिकेच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली. त्या समितीच्या वतीने मनपा मुख्यालयात कामबंद पेन डाऊन आंदोलन करण्यात आले. कृती समितीच्या शिष्टमंडळाची महापौर लीलाबाई आशान यांच्या दालनात उपमहापौर भगवान भालेराव, मनपा आयुक्त डॉक्टर राजा दयानिधी, उपायुक्त दीपक सोंडे यांच्यासोबत चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना January 2021 पगारात 7वा वेतन देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. कामगारांना 7वा वेतन मिळण्यासाठी आंदोलन होतं आणि कृती समिती, सर्व संघटनांच्या कृती समिती आज झाली आणि माननीय महापौरांच्या दालनामध्ये उपमहापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेता यांच्यासोबत सगळ्यात बैठक झाली आणि 7वा वेतन त्यांनी या महिन्यात देणार असं त्यांनी जाहीर केलं. January to February आणि जानेवारीचं जे आहे ते January लागू करणार. याच्यासाठी भरपूर आंदोलनं केले, पोतराज केले, आयुक्तांच्या आरत्या केल्यात, दंडवत आंदोलन केलेत आणि उपोषणं केले, अर्धनग्न आंदोलन केले, या सगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले आणि कामगार एकजुटीचा विजय झालेला आहे. कामगारांच्या सत्याचा विजय झालेला आहे. कर्मचाऱ्यांना 7वा वेतन भेटणार आणि ते कर्जातून मुक्त होणार. डोंबिवली ते ठाकुर्ली ते सौभाग्य न्यू किचन या हॉटेलच्या किचनमध्ये गॅसवर असलेल्या कुकरचा स्फोट झाला. त्याचवेळी पत्नी समवेत पार्सल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर स्फोट होऊन कुकर आदळल्याने हा ग्राहक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी डोंबिवलीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कलाई सलवन असे जखमी इसमाचं नाव असून या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अकस्मात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण करायचे आणि वर्षानुवर्षे आपण किंवा आपले कुटुंबातील सदस्यांना निवडून आणायचे असा रतीब जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे. यावर ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार कारवाई करावी आणि त्यांचे पद रद्द व्हावे यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुभाष देटे यांनी सांगितलं. गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये छोटासा ब्रेक घेतो, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. वळूयात पुढच्या बातम्यांकडे. ग्रामपंचायत निवडणुकीत गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे प्रचारादरम्यान मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना निवडणूक प्रक्रियेतून बेदखल करण्याची मागणी आजी माजी यांच्यासह निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी केली. गंगापूर तालुक्यातील वरखेड येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 5 प्रभागांमध्ये 10 जागा असून यामध्ये 2 प्रभागात 4 जणांची बिनविरोध निवड करण्यात आली असून 3 प्रभागांमध्ये निवडणूक सुरू आहे. यातील काही उमेदवारांनी मतदारांना पैसे व निवडणुकांचे पत्रक वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या निंदनीय प्रकाराची तहसीलदार यांनी दखल घेऊन या सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेतून बेदखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मोठे वरखेड येथे ग्रामपंचायत निवडणूक चालू असताना संदर्भात वार्ड क्रमांक 2 मध्ये उमेदवार मसव महाराज जन शिवविकास पॅनलचे उमेदवार प्रचार साठी गेले असता समोर विरोधकाचे वार्ड क्रमांक 2 मधले उमेदवार हे पैसे वाटप करताना आम्हाला निदर्शन झाले
आमच्या समोर सगळ्या उमेदवारांचे निर्देश आले व त्याच उमेदवारांनी पैसे देताना फोटो काढून ते व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहेत. पूर्ण समाज जाती धर्माला पूर्ण एकत्राला घेऊन पूर्णाला न्याय देऊन सगळं आमच्या 9 जणांचे 9 बिनविरोध करायचे ठरले होते गावकऱ्यांनी. त्याबद्दल आमचे 4 उमेदवार सुद्धा बिनविरोध आलेले आहेत आणि या लोकांनी असे पैसे वाटप करून पैशाच्या बळावर राजकारण्याचा प्रयत्न करू राहिले. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, निवडणुकीच्या बाहेर यांना बेदखल करण्यात यावी. अकोला जिल्ह्यातील खदान पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खेतान नगरात काही लोक वाहनांमध्ये घरगुती सिलेंडरने गॅस भरत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक DC खंडेराव यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी DB कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पथकाने छापा टाकत धीरज वानखडे, संजय लाड यांना अटक केली आणि त्यांच्याकडून 9 सिलेंडर, 3 मशीन्स, 1 मारुती ओमिनी आणि 1,87,500 रुपये जप्त करण्यात आले आहेत. औरंगाबाद वाळूज MIDC परिसरात तलवार बाळगणाऱ्या परप्रांतीय ट्रक चालकास कामगारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी ट्रक चालक मोहम्मद रफिक खान याच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे. वाळूज MIDC परिसरातील किंगफिशर कंपनीजवळ हा ट्रक चालक तलवार घेऊन फिरत होता. या ट्रक चालकाकडे तलवार बघून या मार्गावर ये जा करणाऱ्या कामगारात भीतीचे वातावरण पसरले होते. प्रसंगावधान राखत संजय देबाजी, फय्याज शहा, सचिन शिंदे, अमोल आमले या कामगारांनी जीव धोक्यात घालून तलवार घेऊन फिरणाऱ्या त्या ट्रक चालकास शिताबी पकडले व MIDC वाळूज पोलीस ठाण्यात संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. ही माहिती मिळताच या प्रकरणी शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून तलवार बाळगणाऱ्या या ट्रक चालकाविरुद्ध MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर ताडाळा रोडला असलेल्या महाबीज जवळ समोरासमोर झालेल्या 2 दुचाकीच्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 4 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन गंभीर जखमींना तातडीने चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील मानवली येथे श्री सिद्धिविनायक गणपतीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. सकाळी गावातून श्रीची मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रामध्ये बालकांपासून वयोवृद्धांनी श्रीचा जयघोष करून फुगडीचा आनंद घेतला. प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण झाले व दुसऱ्या दिवशी महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. यासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री.